पनवेल जवळील करंजाडे येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात एका इसमाकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असणाऱ्या गुटक्यासह आठ एलईडी डी टीव्ही गुन्ह्यात वापरलेली गाडी व रोख रक्कम असा मिळून जवळपास सात लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह पोलीस सह आयुक्त डॉक्टर जय जाधव पोलीस आयुक्त शिवराज पाटील व सह पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी गुटखा सेवनाचे भयंकर दुष्परिणाम विचारात घेता अशा घातक गोष्टीपासून समाजाला वाचविण्यासाठी सामाजिक उदात्त हेतूने सर्वांनी गुटखा विक्रीबाबत झिरो टॉलरन्स संकल्पना राबविणे आवश्यक असल्याबाबतचे आदेश दिले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त बातमीच्या आधारे माहिती प्राप्त करून सेक्टर नंबर चार जाऊन छापा टाकला असता एका इको कार क्रमांक एम एच फोर्टी सिक्स एपी फाय थ्री फाय सेवन मध्ये प्रतिबंधित असणारा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला सदरचा प्रतिबंधित माल हा आरोपी बुद्धसेन गुप्ता याचा असल्याने त्यास राहत्या घरातून ताब्यात घेऊन घर घेतली असता घरामध्ये सुद्धा प्रतिबंधित मालाचा साठा व ग्राहकांना गुटखा खरेदी करण्यासाठी आमिष दाखविण्याकरता आणलेल्या एलई डी मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यात आरोपी यास अटक केली असून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट